नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगत आहे। त्यांचं नाव आहे वैशाली। त्या ताई सांगतात, सर्वप्रथम मी स्वामींना आणि प्रदीपदादांना नमस्कार करते आणि मी माझा अनुभव शेअर करते। मी 10 मे रोजी ज्योतिताईंना कॉल केला व ताईंना मी सांगितले, माझा उजवा पाय खूप दुखत आहे, मला माझा पाय खाली ठेवता देखील येत नव्हते। ताईंनी मला आरोग्यसेवा करायला सांगितली, परंतु त्या दिवशी पायाच्या अति त्रासाने मला ती सेवा करता आली नाही। मी दुसऱ्या दिवशी सकाळी ती सेवा सुरू केली। सेवा सुरू करताच थोड्या वेळाने माझ्या हातामध्ये जी माळ होती जपाची, त्या हातावरती पाण्याचा थेंब पडला। नंतर माझ्या उजव्या पायावरती दुसरा थेंब पडला। हा पाण्याचा थेंब एकदम थंड होता, तरी देखील मी सेवा सुरूच ठेवली। मी माझा पाय लांब करूनच सेवा करत होती, कारण मला बसायला येत नव्हते। नंतर माझ्या पाठीवरती एक पाण्याचा थेंब पडला। थोड्या वेळाने मला जाणवत होते की माझ्या उजव्या बाजूला स्वामी उभे आहेत की काय। त्यांचा जो फोटो मी दिला आहे ते त्याप्रमाणे मला जाणवत होते। तो फोटो मी पाठवत आहे ते तसेच माझ्याजवळ उभे आहेत असे मला वाटत होते। नंतर मला रात्री स्वामी स्वप्नामध्येही दिसत होते। असे बरेच अनुभव माझ्याबरोबर स्वामींची सेवा करताना आलेले आहेत। माझा पायही दुखायचा खूप कमी आला आहे, आता मी चालू शकते। माझे अजून बरेच दिवसाची सेवा बाकी आहे, तोपर्यंतच मला भरपूर अनुभव आलेले आहेत। स्वामी आणि प्रदीपदादा, तुम्हा दोघांचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या परिवारावरती राहू द्या। तर मित्र हो, कसा वाटला तुम्हाला या ताईंचा अनुभव? आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।